माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडला तो खरोखर गंभीर आहे। काही प्रमाणात आपल्या असं लक्षात येतंय की काही स्पॉट्स असे तयार झाले आहेत की ज्या ठिकाणी मुळात आपण समृद्धी महामार्ग बघितला तर हा फार सरळ मार्ग आहे, म्हणजे याला वळण कमी आहे, पण तरी देखील काही स्पॉट असे आहेत की जिथे मध्यंतरीच्या काळात माकडांचा वावर होता, काही ठिकाणी अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत, तर तात्काळ त्या संदर्भातलं त्याची माहिती जमा केली आहे, त्याची सुधारणा देखील चाललेली आहे आणि आता त्याच्यावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील आपण लावतो आहोत की जेणेकरून ओव्हर स्पीडिंग असेल किंवा कुठे एखादी अपघात घडू शकेल अशा स्पॉट तयार झाला असेल तर त्याची पूर्वसूचना देखील आपल्याला देता येईल, या संदर्भात देखील आपण लक्ष देत आहोत। आणि दुसरा, कालच्या घटनेनंतर आपण सूचना दिली आहेत की एंट्री करताना ते टोलवरनच एंट्री करतात, कुठून एंट्री केली तर अशा ठिकाणी, आता जसं काल एरटिगा सारख्या गाडीमध्ये जर इतके लोक बसले तर मला असं वाटतं की फार कठीण आहे, कारण त्या गाडीची क्षमता किती आणि इतक्या स्पीडने ती गाडी चालली होती, तर तिथेच त्यांना हटकलं पाहिजे, तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे की बाबा एवढे लोक तुम्हाला बसता येणार नाही, तर त्याही सूचना कालच दिलेल्या आहेत। एंट्री पॉईंट टोलचा जो असतो त्याच्यात आपण टाइम रेकॉर्ड करतो, किती वाजता ती गाडी गेलेली आहे, आणि आपल्याकडे स्पीड लिमिट असतो की किती वेळा 100 किलोमीटर 80 किलोमीटर किती स्पीडने गाडी जायला पाहिजे, आणि एक्झिट पॉईंट वरतीही आपल्याला ती गाडी थांबते, त्यामुळे तो स्पीड जर मॅच होत नसेल तर तशा गाड्यांवरती त्वरित कारवाई जर केली गेली तर मला वाटतं कुठेतरी नियंत्रण आणण्यासाठी अजून मदत होईल। नक्कीच अध्यक्ष मोदी, आणि म्हणून आयटीएमएस जे आपण करतोय त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्पीड कंट्रोल करता येईल आणि त्याच्यावर लक्ष ठेवता येईल।